जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या। कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार काही संघटनांनी कोपरगावच्या तहसीलदारांकडे केली होती। कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे हे शनिवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास रुग्ण कल्याण समितीचे पदाधिकारी असल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित आहे की नाही याची खात्री करण्यासाठी गेले होते, परंतु तिथे उपस्थित परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं विनयभंगासह शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता। याबाबत तहसीलदारांनी अटकपूर्व जामिनासाठी कोपरगाव न्यायालयात धाव घेतली। काल कोपरगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात युक्तिवादानंतर माननीय न्यायालयानं तहसीलदार विजय बोरुडे यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज 6 मार्च पर्यंत मंजूर केला आहे। जे काय आरोप पीडितेने या ठिकाणी केलेले आहेत त्यालाही पुष्टी याच्यामध्ये कुठेही दिसून येणारी नव्हती, परंतु आता त्यांचं भविष्यात होणार पदोन्नती आणि काही ज्ञात अज्ञात कारण अशी जी आहेत की जी काही ऑन रेकॉर्ड देता येत नसतात, परंतु या अशा कारणामुळे अन्य हेतूने त्यांना गुंतवण्यासाठी हा त्यांना गुन्हा दाखल केलेला आहे अशा स्वरूपाचा बचाव केला आणि न्यायालयानं मूळ अर्जाचा अंतिम निकाल होईपर्यंत दरम्यानच्या काळामध्ये त्यांना संरक्षण द्यावं अटकेपासून अशी विनंती न्यायालयाला केली। न्यायालयाने उपलब्ध असलेले कागदपत्र फिर्याद आणि फोटोग्राफ्स जे काही संदर्भातले आहेत इथे बघून की याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना अंतरिम प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे असा निष्कर्ष नोंदवत त्यांची अंतरिम जामिनावर मुक्तता केलेली आहे। कांद्याचे बाजार भाव गडगडल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेत। उद्धव ठाकरे म्हणत होते की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि आता शिंदे साहेब देखील तेच म्हणत आहेत। हे सरकार नक्की शेतकऱ्यांचं की हे सरकार कोणाचं हे आता ठरवलं पाहिजे असं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटलंय। सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पात कांद्याला न्याय मिळाला पाहिजे, कांद्याला 30 रुपयांचा हमी भाव आणि 15 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी अहमदनगरच्या संगमनेरमध्ये करण्यात आली आहे। शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बालमटाकळी येथे ओमसाई सामाजिक प्रतिष्ठान आयोजित बालमटाकळी ते शिर्डी साईबाबा पायी पालखी सोहळा यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला असून या भव्य दिव्य अशा 8व्या वर्षाच्या पालखी सोहळ्याचं आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी ओमसाई सामाजिक प्रतिष्ठानचे प्रमुख नारायण आंदुरे यांच्याकडून मोठ्या दिमाखात साई पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री क्षेत्र बालमटाकळी ते श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा पालखी सोहळा मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारीची सकाळी 10 वाजता गावातील श्रीराम मंदिर येथून धनंजय देशमुख आणि स्मिताताई देशमुख यांच्या हस्ते तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सोपान कडुळे यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन तसेच गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुदामतात्या शिंदे यांच्या हस्ते पालखीचं प्रस्थान होऊन गावातून फटाक्यांच्या आतिषबाजी करत आणि सुवाद्य मिरवणूक काढण्यात आली। तसेच पालखी 20व्यासाठी बोदेगाव येथील साईधाम मंदिर येथे आल्यानंतर शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयूर राजे वैद्य तसेच जयशाली वैद्य यांच्या हस्ते मध्यान्ह आरती करण्यात आली। तसेच आदी उपस्थित मान्यवरांच्या साईशाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच महाप्रसाद देऊन पालखी सोहळा मार्गस्थ झालाय। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य आयोगाच्या वतीनं महिला आयोग आपल्या दारी ही संकल्पना राबवण्यात आली। यावेळी महिलांच्या सुनावणीवेळी महिलांना वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागत आहे, स्तनदा मातांसाठी सर्व सरकारी खासगी आस्थांमध्ये हिरकणी कक्ष असायला हवा, विधान भवनात हिरकणी कक्ष नसेल महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींलाच या कक्षासाठी भांडावं लागत आहे, तर छोट्या छोट्या वाड्या पाड्यांवरील महिलांची काय अवस्था असेल, सर्वसामान्य महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज केलाय। त्या अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होत्या। कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील चंद्रपंढरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पोहेगाव या संस्थेला कर्जाच्या परतफेडीसाठी खातेदार बाबासाहेब अहिलाजी बनसोडे यांनी दिलेला चेक न वटल्यामुळे कोपरगाव कोर्टानं त्यांना 6 महिने कैदेची शिक्षा सुनावल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती।
जागतिक महिला दिन, लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, चष्मा नको आता चष्मा घालवा कायमचा, कॉन्ट्रा विजन, मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत, दिनांक 11 आणि 12 मार्च 2023, नाव नोंदणी आवश्यक। डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा। वर्धमान माणिक चौक अहमदनगर, संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यातील साकूर शिवारात भगवान पेट्रोलियम या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल पंपावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे। पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत चेहऱ्यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी 2.5 लाखांची लूट करून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। काल 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। याबाबत अज्ञात तिघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बांबोरी चारी आणि भागडाचारी जलजीवन पाणी योजना सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करायचे आणि श्रेय घेण्यासाठी विरोधकांनी पुढे यायचं। एकाच कामाची 2-2 उद्घाटनं, भूमिपूजन करण्याचे प्रकार राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात होऊ लागल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विरोधकांचं नाव न घेता केली आहे। तालुक्यातील गुहा येथे ते बोलत होते। प्रसिद्ध सिने अभिनेते आणि पंजाब येथील भाजपचे लोकसभा सदस्य सनी देओल हे नगर येथे गदर 2 शूटिंगसाठी आले असता त्यांचे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन येथील हेलिपॅडवर स्वागत केलंय। यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, अहमदनगर फिल्म कंपनीचे डायरेक्टर स्वप्नील मुणोत आदीजण उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेतील गैरव्यवहार टाळण्याकरिता 10वी 12वी परीक्षेचे कॉपीमुक्त अभियान जिल्ह्यात सुरू आहे। अशातच तालुकास्तरीय गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे, दिलीप नागरगोजे, अशोक फुंदे, सचिन दळवी, देविदास दहीफळे, सुधीर खेडकर, स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक आदींसह कर्मचारी परीक्षा केंद्रावर आपापली जबाबदारी स्वीकारताना दिसत आहे। त्यातच पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे यांनी परीक्षार्थी आई असल्यामुळे तिच्या चिमुकल्याला सांभाळण्याचा योग आला, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, नोकरी सांभाळताना माणुसकीचं दर्शनही यातून दिसून आलंय। आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली भाषा याचा गौरव करणं आणि त्याची अस्मिता आणि अभिमान बाळगणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याबरोबरच तिचा अधिकाधिक उपयोग आणि वापर होऊन मराठी भाषेचा अधिक प्रचार आणि प्रसार करण्याचं आव्हान अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी श्री मापारी बोलत होते। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री।